प्रेम असं ओरबाडून मिळत नसतं रे, आणि कुठलंही नातं हे असं बळजबरीने धरून ठेवून टिकत नसतं, मुळात ओढ लागते तर प्रेम टिकतं आणि नातं आपोआप घट्ट होत जात. शिल्पी हे देखील एक माणूस आहे ना, तिला तिची मतं आहेत, तिच्या आवडीनिवडी आहेत. म्हणजे केवळ तू तिचा नवरा आहेस म्हणून एखादी गोष्ट तिला तिच्या मनाविरुद्ध करायला लावणं हे शहाणपण नाहीये. समजून घे ना तिला काय हवंय आणि मग ठरव ती चूक आहे का बरोबर. आणि हे ठरवताना देखील नवरा म्हणून नाही ठरवायचं, मित्र बन, मित्र म्हणून विचार कर, बोल तिच्याशी.